नमस्कार मी आरकडे सारवत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सतरा मे सकाळच्या सात झाले तर आतापर्यंतच्या ठळगडामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे कोरोनाचा हा संसर्ग अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्यांमुळे होत असल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे यामुळे ग्रामीण भागात आत्ता गर्दीच्या ठिकाणी चेकपोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश रविवारी रात्री जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सर्व जिल्हा तहसीलदार यांना आदेश काढले आहेत यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण आणि विना परवानगीने फिरणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे यामुळे तालुका प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक मनुष्यबळासह चेकपोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासाची यंत्रणा असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कामकाजावर करोनाचा मोठा प्र परिणाम झालेला आहे यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा गाडाच ठप्प झाला असून पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सध्या अवघी पंधरा टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी असून अभ्यासगतांना या ठिकाणी प्रवेश नसल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सन्नाटा आहे जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाला ग्रामीण भागात सापजन्य रोगांचा फायदा होऊ नयेत या नदीकाठवरील गावातील आरोग्यविषयक उपाययोजनांना डेंगी हिवताप पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जल जलजन्य आजार निर्मूलन कार्यक्रमाची पूर्वतयारी करावी लागते यासह पशुसंवर्धन विभागाला जिल्ह्यातील पशुधनाचे विविध लसीकरण पावसाळ्यात जनावरांना उद्भवणारे आजारांचे निर्मूलन कार्यक्रमाची तयारी करावी लागते नगर तालुक्यातील भागाधाराला प्रेमपाशात अडकून नाजूक संबंधांचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाच्या मोहल्ला जात अनेक जण अडकले आहेत मात्र तिच्या दहशतीपोटी अद्याप कोणी फिर्याद देण्यासाठी पुढेच आलेली नाही मध्यंतरी नगरमध्ये चर्चेत आलेल्या ट्रॅपवाल्या टोळीतीलच ही तरुणी असल्याचा संशय पोलिसांना वळवत आहेत यातून बडे हानी ट्रॅपचे रॅकेट समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान अटक करण्यात आलेल्या तरुणीसह एजंट अमोल सुरेश मोरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने वीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तरुणी व एजंट मोरे यांना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले होते मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेल्या व्हिडिओची माहिती घेणे बाकी आहेत अजून कोणाची फसवणूक केली तरुणीच्या भीतीने लोक अजून पुढे येत नाही आता गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादी येण्यासाठी लोक पुढे येण्याची शक्यता आहेत गुन्ह्यातील अजून काही मध्ये माल जप्त करणे बाकी आहे जिल्ह्यात रविवारी नव्याने दोन हजार आठशे आज ब्याऐंशी कोरोना रुग्ण समोर आले असून यात पुन्हा संगमनेर तालुका टॉपरवर आला आहे जिल्ह्यातील कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के असती तरी दररोजच्या आकडेवारीनुसार नवीन तालुक्यातून रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे दरम्यान कोरोना मृतांच्या आकडेवारीत काल एकतीसची वाढ झालेली आहे जिल्ह्यात काल तीन हजार दोनशे शहाण्णव रुग्णांना रुग्णातून उच्चार देण्यात आला आहे यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यांची संख्या दोन लाख सात हजार एकशे अडतीस झाली आहे अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते वा चक्रीवादाचे परिणाम नगर जिल्ह्यातही पाहाव्यास मिळत आहेत जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसायट्याचा वारा वाहत होता काल रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसरात पाच ते सहा मिनिटं जोरदार सरीवार असल्या हरेगाव उंदिरगाव माळेवाडी जोरदार पाऊस झाला काही काळ वाराही जोरदारपणे वाहत होता या पावसामुळे दिवसभरात उकाड्याने हैराण झाले नागरिकांना दिलासा मिळाला राऊरीसह तालुक्यात देवळाली राऊरी फॅक्टरी वांबोरी व अन्य भागातही हलकासा पाऊस झाला भंडारदाला पाणलोटा सोसायट्याचा वारा वाहत होता काल सकाळीच अकरा वाजण्या सुमारास हलकासा पाऊस झाला या वात्या आतापर्यंतच्या ठळगाडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहनिक सारमत किंवा बेटद्या देशदे डॉट कॉम या संकेतस्थळाला आला नमस्कार